हिंदू जनजागृती समितीतर्फे जळगाव येथील शिवतीर्थ मैदान येथे आज विविध मागण्यांसाठी याप्रसंगी आंदोलन करण्यात आले. वक्फ लँड जिहादचा कायदा कायमचा रद्द करण्यात यावा. भारतीय अर्थव्यवस्थेत धोका निर्माण करणारे हलाल सर्टिफिकेट उत्पादनावर बंदी आणावी, तसेच सकाळी 6 वाजेपूर्वी बेकायदेशीर वाजणाऱ्या भोंग्यांवर बंदी आणण्यात यावी. या विविध मागण्यांसाठी आज हिंदू जनजागृती समितीतर्फे यावेळी शिवतीर्थ मैदानाजवळ आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची या प्रसंगी उपस्थिती होती. या संदर्भात हिंदू जनजागृती समितीचे संघटक प्रशांत जोगेकर नेमकं काय बोलले ते जाणून घेऊया. हिंदुत्ववादी संघटनांतर्फे या ठिकाणी विविध मागण्यांसाठी या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलंय, काय मागण्या आहेत आपल्या? आज जळगाव येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने हे हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन इथे करण्यात येत आहे. याच्यामध्ये आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. पहिली मागणी म्हणजे भारताच्या संविधानाच्या विरोधात जाऊन जो वकफचा काळा कायदा बनवला आहे, जो असंविधानिक आहे, ह्याच्यामध्ये विनाकारण भूमाफिया बनून हिंदूंच्या जमिनी गळ्यात घातल्या जात आहेत. तामिळनाडूचं अख्खं एक गाव या वकफच्या कायद्याखाली गिळंकृत केलं गेलं. एकट्या महाराष्ट्रामध्ये आज वकफची 93,000 एकरहून अधिक जमीन झालेली आहे आणि ही सगळी या काळ्या कायद्याच्या माध्यमातून गेलेली आहे. हा कायदा रद्द व्हावा ही मागणी आज आम्ही पहिली करतो आहे. त्याचबरोबर भारतामध्ये एका बाजूला आपण म्हणतो भारत सेक्युलर आहे, भारतामध्ये FSSAI फसाय नावाची एक स्वतंत्र अन्न आणि औषधी प्रशासनासाठी एक व्यवस्था असताना हे हलाल प्रमाणपत्राची सक्ती का केली जाते? हलाल प्रमाणपत्र आज तुम्ही बघाल तर आशीर्वाद आटा असेल किंवा विविध शाकाहारी आपले जे काही पॅकबंद प्रॉडक्ट आहेत त्यांना हलाल, मॅकडोनाल्ड असेल, पिझ्झा बर्गर म्हणजे पिझ्झा किंग असेल, त्यानंतर बर्गर किंग असेल, पिझ्झा हट असेल, अशा विविध आस्थापनं भारतामध्ये त्यांची जी काही प्रॉडक्ट्स विकतात त्याच्यामध्ये हलालची सक्ती करतात आणि ह्याला आमचा विरोध आहे. भारत सेक्युलर आहे तर मग सेक्युलरच्या धर्माधारित हलाल व्यवस्था का? आणि या हलालच्या माध्यमातून जो पैसा जमा होतो ह्या पैसा NGO गोळा करते, याच्यावर कुठलाही सरकारी नियंत्रण नाही, त्याच्यामुळे हलाल प्रमाणपत्राची व्यवस्था बंद व्हावी. ऑलरेडी भारतामध्ये उत्तर प्रदेश शासनाने 18 नोव्हेंबरला ह्याच 2023ला एक GR काढून ह्या हलाल व्यवस्थेवर बंदी आणलेली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात पण आणि देशात हलाल व्यवस्थेवर बंदी आणावी आमची दुसरी मागणी आहे. आणि तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे अनेक वर्षापासून ही मागणी हिंदूंची आहे की सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश आहे की सकाळी 6 पूर्वी आणि रात्री 10 नंतर कुठल्याही पद्धतीचे भोंगे वाजले नाही पाहिजेत. आज जळगावमध्ये सकाळी 6 पूर्वी भोंगे वाजतात, 5 वाजल्यापासून कर्णकर्कश आवाजात भोंगे वाजले जातात. ह्या भोंग्यांवर कारवाई का होत नाही? जर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे तर तो आदेशाचं पालन होणार नाही का? ही कारवाई का करत नाही प्रशासन? तर ही कारवाई व्हावी अशी मागणी आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतोय. माझं नाव प्रशांत हेमंत जोयकर, हिंदू जनजागृती समिती, जळगाव. Hello guys, please like, comment and subscribe our channel.